नमस्कार, मी विजय केंकरे. आमचं नाटक येत आहे नवीन, आपण यांना पाहिलेत का? त्याचं लेखन सुशील स्वामी ने केलं आहे. ते सुशीलचं पहिलंच व्यावसायिक नाटक आहे, त्यामुळे एक प्रकारचा ताजेपणा या सगळ्या नाटकामध्ये आहे. आणि हे नाटक म्हणजे संसारात फक्त दोघंच नसतात अशी त्याची टॅगलाईन आहे. म्हणजे तुम्ही येऊन बघा, तुम्हाला फार मजा येईल. लाईट कॉमेडी, म्हणजे अगदी साधं साधं गोष्टी मांडणारं नाटक आहे. आणि आपण काय म्हणतो की जेव्हा आपलं लग्न होतं म्हणजे काय होतं, कागद आपण ते रजिस्टर करतो. पण खरंच लग्न म्हणजे फक्त तो कागद आहे की त्याहून काही वेगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात? जर घडत असतील तर त्याचं एकंदर एक कोणाला काढायला लागतं सोल्युशन, आपलं आपल्यालाच. तर ते कसं काढायचं, काय करायचं, याबद्दलचं नाटक आहे. त्यामुळे या, धमाल करा, कदाचित आरसा दिसेल, त्या आरशात बघा आणि हसा. नमस्कार, मी मधुरा वेलणकर साटम. आपण यांना पाहिलत का हे एक धमाल विनोदी असं नाटक आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. 10 डिसेंबरपासून हे तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये तुम्हाला पाहता येणारे नाटक. या नाटकामध्ये मी मेघा ही व्यक्तिरेखा करते आहे. आणि खरंच खूप दिवसांनी मी असं लाईट धमाल कॉमेडी नाटक करते आहे, त्यामुळे मला खूप मजा येते आहे. या अख्ख्या प्रोसेसमध्ये खूप मजा येते आहे. आणि मेघाचं जे कॅरेक्टर आहे ते माझ्यासारखं किंवा माझ्यासारख्या प्रत्येक बाईचं कॅरेक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही. साधारण 45 वयोगटातली कुठलीही स्त्री ज्या ज्या गोष्टींमधनं जाते आणि त्या गोष्टींमधनं जात असताना, एक रुटीन संसार चालू असताना अचानक काहीतरी गंमत होते, धमाल होते, आणि मग काय होतं ही सगळी गंमत बघायला इथे तुम्हाला मिळणार आहे. तुषार दळवी माझ्याबरोबर आहे, विक्रम गायकवाड आहे, श्रुती पाटील आहे, आणि आम्ही सगळेच असं धमाल विनोदी नाटक खूप वर्षांनी करतो आहे, त्यामुळे अगदी तालमी पण सगळ्या खूप आम्ही एन्जॉय करतो आहे. विजय केंकरांकडे काम करतानाही खूप मजा येते, कारण ते तुम्हाला एक तर फ्री हँड देतात आणि वेळोवेळी तुम्हाला बरोबर ते कॅरेक्टर मिळावं यासाठी अशी मदत करत असतात. त्यामुळे आणि खूप दिवसांनी याच्यामध्ये गाणं आहे, अजित परब यांनी म्युझिक केलं आहे, गाणं आहे, डान्स आहे, धमाल येते आहे. टेक्निकल टीम पण आमची छान आहे. आपण यांना पाहिलं का या नावाचं नाटक घेऊन आम्ही तुमच्यासमोर येतो आहे. हे नाटक कॉमेडी आहे, विनोदी आहे, अत्यंत हलकंफुलकं असं हे नाटक आहे. आणि मी हे नाटक करतो आहे म्हणून सांगत नाही, पण नक्की एका गोष्टीची खात्री देतो की या नाटकाने तुमचं 100% मनोरंजन होईल. त्यामुळे हे नाटक बघायला तुम्ही अवश्य या. आणि मनोरंजन तर होईलच, पण जे आम्हाला सांगायचं आहे, जी एक छोटीशी गोष्ट आहे पण महत्त्वाची आहे, तीसुद्धा
तुमच्यापर्यंत पोचेल, पण अत्यंत हलक्या फुलक्या रीतीनं. तेव्हा जसं आपण म्हणतो, एंटरटेनमेंट 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 ही तर तुमची होईलच आणि एक छान वेळ जाईल, खूप मजा येईल. तेव्हा नक्की नाटकाला या. नाटकांचं काही येऊन बसलं काही बरोबर लक्षात येतं या अजून देऊ का? किती वेळा सांगू काही आहे मला काय आता जर का असं भाभी देऊ का जायचंय ना मला पण ना या वयात एवढी कॉफी पिणं चांगलं नसत. आणि देशमुखांबद्दलचा अंदाज चुकतोय तुझा, ते अजूनही प्रेमात आहेत. काय ते दोघं प्रेमात आहेत? आपण यांना पाहिलं का नावाचं नाटक घेऊन येतोय आम्ही सर्व प्रेक्षकांसाठी. खूप छान नाटक आहे, विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केलं आहे, सुशील स्वामींनी लिहिलं आहे आणि खूप छान कॉमेडी नाटक आहे. बऱ्याच वर्षांनंतर मी कॉमेडी नाटक करतो आहे आणि खूप लाईट हार्टेड आहे. खूप म्हणजे जवळपास लॉकडाऊन नंतर मी पहिलं नाटक करतो आहे हे, आणि ती जी गरज खूप दिवसांपासून माझ्या मनात होती की आता खूप वर्ष झाली, आता स्टेजवर काम करण्याची गरज आहे, तर ती आज माझी पूर्ण होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजय सरांबरोबर मी पहिल्यांदा नाटक करतो आहे, त्यामुळे खूप छान मजा पण येते, खूप शिकायला पण मिळतं आहे. त्यांचा जो 100-125 नाटकांचा अनुभव आहे ते नॉलेज खूप मिळतं आहे. आणि ओवरऑल टीम तुषार दळवी आहेत, मधुरा आहे आणि आम्ही खूप मजा करतो आहे आणि प्रेक्षकांना हे नाटक बघताना पण खूप मजा येणार आहे. त्यामुळे नक्की बघा. आपण यांना पाहिलं का? लग्नाला 20 वर्ष झाल्यानंतर आणि दोन्ही मुलं बाहेर शिकायला गेल्यानंतर जसं आयुष्य असायला हवं अगदी तसच छान आणि निवांत. त्याने माझ्याशिवाय काय केलं असतं माहित नाही, मी याच्याशिवाय काय केलं असतं तेही माहित नाही.